आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे सुद्धा फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. आशिष, बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं. काल काँग्रेस अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केलेली होती. काय अधिकची माहिती आहे? निश्चितपणे हा संपूर्ण मतदारसंघ आणि एकूण विदर्भातल्या काँग्रेसच्या संघटनात्मक एकूण बाबींसाठी धक्का आहे. कारण जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं की जेव्हा 2019 निवडणुकीची वेळ आली तेव्हा 4 वेळा खासदार राहिलेल्या हंसराज हिरे यांच्या विरोधामध्ये कोणीतरी दिग्गज, कोणीतरी तोलामोलाचा नेता त्यांच्या विरोधात असणं आवश्यक होतं. आणि खूप मोठ्या नाट्यमय घडामोडी या दरम्यान घडल्या होत्या त्यांना तिकीट देण्याच्या आधी. मात्र सर्वांनी एकत्र येत काँग्रेसच्या तिकिटावर बाळू धानोरकर यांना उभं केलं आणि तो निर्णय किती योग्य होता ते नंतरच्या काळामध्ये दिसलं. मोठ्या मताधिक्यानं त्यांनी चंद्रपूरहून विजय मिळवला आणि मोठी लाट असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपची महाराष्ट्रातून एकमेव काँग्रेस खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले, त्याच्यामुळे चेहरा होता, जनसंपर्क होता आणि तिथल्या जनतेची ताकद होती ही त्यांना मिळाली होती. हे त्याच्यामुळे निवडून आले. आणि आज आपण बघतो विविध स्तरावरून शोकसंवेदना येत आहेत. अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही की 47-48 तास किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये त्यांचं अचानक असं जाणं या मतदारसंघातल्या आणि विदर्भातल्या शेकडो हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. नक्कीच आशिष, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे